नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं रमा क्रिएटिव्ह क्लासेसमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण अठ्ठावीस साईजचं चार टक्सचं ब्लाऊज म्हणजे साधं ब्लाउजचं कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत तर मी इथे तुम्हाला पेपरवर कटिंग करून नाही दाखवणार ना आहे मी तुम्हाला जी uh, मेजरमेंट आहे जे काही मापे आहेत ते मी तुम्हाला ड्राफ्ट करून दाखवणार ड्रॉ करून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितपणे कळेल आणि तेच तुम्हाला अगोदर ड्रॉ करायचं आहे आणि त्याच्यानंतर एकदा तुम्हाला ते जमलं की त्याच्यानंतर तुम्हाला ते पेपरवरती ठेवून पेपरवरती कटिंग करायचे आहे चला ते व्हिडिओ पाहूया सर्वात अगोदर आपण पूर्ण लांबीचं माप टाकणार आहोत तर पूर्ण लांबी आहे बारा इंच एक इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत तर टोटल तेरा इंचाचे तर आपण टिक करणार आहोत वरती अर्धा इंच शिलाई असेल आणि खाली अर्धा इंच शिलाई असेल तर इथे आपण अर्धा इंच जी शिला आहे इथे आपण टीक करून घेणार आहोत जोपर्यंत तुम्ही नवीन शिकत आहात तुम्हाला प्रॅक्टिस नाही तोपर्यंत टिक करायचं आहे अर्धा इंच नाहीतर आपण जे मापक घेतो त्याच्यामध्येच इन्क्लूड करायचं इथे सव्वा दोन इंच मी मार्किंग केलं आहे त्याच्यानंतर तीन इंच शोल्डर जिथं मार्किंग करून घ्यायचं आहे आपण जिथे शोल्डर घेतलं आहे तिथं आर्म येईल तर आर्म मी साडेपाच इंच घेते आपण जिथे आर्मोल घेतला आहे तिथे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे छाती आहे अठ्ठावीस इंच तर त्याचा चौथा भाग येणार आहे सात इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन असेल तर जिथे आपलं सात इंच येतं तिथे एक छोटीशी टेक करायची आहे त्यानंतर खाली येणार आहे कंबरेचा चौथा भाग कंबर आहे चोवीस इंच तर त्याचा चौथा भाग येणार आहे सहा इंच प्लस पाठीमागे एक इंचाचा एक टक्स असतो आणि दीड इंच शिलाई म्हणजे सहा इंच आणि अडीच इंच असं आपल्याला टिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे आपण जॉईन करून घेऊया आता इथे येणार आहे पाठचा गळा तर आपण अगोदर पाठच्या गळ्याचं मार्किंग पाहूया पाठचा गळा आहे आठ इंच आणि वरती अर्धा इंच शिलाई तर साडेआठच्या इथे मी टिक केलं आहे वरती सव्वा दोन इंच आहे तर खाली तुम्ही अडीच इंच किंवा तीन इंच घेऊ शकता तर अडीच ते तीन इंचापर्यंत घेऊ शकता त्यानंतर हे जॉईन करायचं आहे तर मी खाली अडीच इंचच घेतलेलं आहे तुम्ही पाठीमागे कोणती डिझाईन घेणार आहात त्यानुसार तुम्हाला इथे ॲडजस्ट करायचं आहे आणि इथे तुम्हाला गोल असा आकार द्यायचा आहे आता इथे मी अठ्ठावीस इंचाची आपली छाती आहे ते इथे फक्त एकीच इंच घ्यायचं आहे आणि याला आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे आता हा झाला पाठचा भाग आता काय करायचं आहे इथे आपल्याला पाव इंच कमी करायचं आहे छाती छोटी आहे त्याच्यामुळे आपल्याला पाव इंच कमी करायचं आहे पाठीमागचा टक्स घ्यायचा आहे तर हे माप मोजायचं आहे आणि त्याचा निम्मा भागावरती टीक करून वरती चार इंचापर्यंत घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंचचा आपल्याला टक्स घ्यायचा आहे तर अर्धा अर्धा इंचाच्या इथं आपण मार्किंग करून हे जॉईन करून घेणार आहोत तर हा झाला आपला पाठचा भाग आता हा पाठचा भाग आपल्याला कटिंग करायचा आहे इथे आणि त्याच्यानंतर पेपर दुसऱ्या पेपरवरती हाच भाग ठेवायचा आहे आणि मार्किंग करून घ्यायची जशी आहे तशीच मार्किंग करून घ्यायची आहे तर आता मी याच्यावरतीच तुम्हाला पुढच्या भागाचं क कटिंग दाखवते म्हणजे आपण आता हा पाठचा भाग दुसऱ्या पेपरवरती समजा काढलेला आहे तर काय करायचं पहा तर सर्वात अगोदर आपल्याला पुढचा जो गळा आहे त्याचं माप घ्यायचं आहे तर पुढचा जो गळा आहे आपला तो आहे सहा इंच तर साडेसहा इंचापर्यंत आपण घेणार आहोत म्हणजे वरचा जो अर्धा इंच शिला आहे तो इथे आपल्याला सव्वा दोन इंच घ्यायचा आहे तुम्ही अडीच इंचसुद्धा घेऊ शकता किंवा सव्वा दोन इंचही चालेल पण छोटासा चा माप आहे अठ्ठावीस इंच तर सव्वा दोन इंचच घ्या अडीच इंच खूप जास्त होईल आणि हे जॉईन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे गळ्याला आकार द्यायचा आहे आपला जो आर्मोल आहे हा आपल्याला अर्धा इंच कमी करायचा आहे इथे आणि त्याला जरा आतल्या बाजूने घ्यायचं आहे आणि इथे जॉईन करायच तर आपला जो पाठचा आरमोलचा भाग होता तो मी पुसला आहे जेणेकरून आपल्याला फक्त समोरचाच भाग लक्षात येईल तर योगपट्टी आपण पुढे तीन इंचाची तर मार्किंग केली आहे आणि इकडे अडीच इंचाची तर मार्किंग केलेली आहे है। आपण हे जॉईन करणार आहोत आपली योगपट्टीचं हे माप आहे तर आपल्याला आता काय करायचं आहे हे माप झाल्याच्या नंतर ही योगपट्टी आहे पण आता आपल्याला इथे टक्स येणार आहेत तर ते टक्सचं मापसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे तर इथे चार टक्स असतात तर हा जो टक्स आहे हा आपला अर्धा इंचाचा प्लस अर्धा इंच शिलाई तर एक इंचाचे इथे आपण दोन्ही बाजूला मार्किंग करून घ्यायचे आहे कारण की दोन्ही से टक्स सेम असतात आणि हे आपण जॉईन करून घेऊया एकदा तुम्हाला साधं ब्लाउज माहिती पडलं तर तुम्हाला हे एक इंच दीड दी दी इंच असं कट करायची गरज नाही तुम्ही डायरेक्टच ह्या बाजूने दोन इंच आणि त्या बाजूने दीड इंच असं कट करू शकता आणि इकडचा जो टक्स आहे तो पाव इंचा आहे ते तिथे पाव इंच वाढवून घ्यायचं आहे आणि हे इथे जॉईन करायचं आहे आपण पाठीमागेचा जो टक्स होता तिथे एक इंच वाढवलं होतं आणि आता अठ्ठावीस इंच छाती असल्यामुळे काय होणार आहे आपल्याला एकच इंचचा मधला टक्स असणार आहे त्याच्यामुळे हे माप आपण वाढवण्याची गरज नाही इथे तीन इंच घ्यायचा आहे हा आपला पहिला टक्सचा पॉईंट असणार आहे वरतून आपण आपला जो टक्स पॉईंट आहे तो घ्यायचा आहे साडेआठपर्यंत हा जो टक्स पॉईंट आहे त्याच्या बाजूला आपले चार डाच येणार आहेत तर हा जो पहिला जो डाच आहे तो हे माप मोजायचं त्याच्यामध्ये पॉईंट द्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्या बरोबर समोर किंवा एक इंच खाली असा आपला डाच येऊ शकतो पण मी समोरच घेतेस आणि त्याच्यानंतर इथे एक इंच पाटी यायचं आहे आणि इथे आपल्याला एक डाच येणार आहे तर इथे आपण दोन इंच घेणार आहोत हा पॉईंट भेटल्याच्यानंतर इथून आपल्याला सव्वा इंच तिरकं घ्यायचा आहे आणि सव्वा इंच ह्या बाजूला घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती सव्वा इंच घ्यायचं आहे सगळ्यामध्ये आपल्याला सव्वा सव्वा इंचाचं अंतर पाहिजे आणि हे आपले डास तयार आहेत आता हे आपण जॉईंट करून घेऊया अगोदर तर हे आपले साध्या ब्लाऊजचे चार डास तयार झालेले आहेत आता आपला जो मेन जो पहिला आहे तो आहे एक इंचा म्हणजे दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच असणार आहे हा आपला मेन डाच आहे आणि त्याच्यानंतर हे जे समोरचे डाच आहेत ते आपण अर्ध्या इंचाचे म्हणजे दोन्ही बाजूला पावपाव इंच टोटल अर्धा इंचाचं असणार आहे मार्कर पेनने केले तर ते जरा मध्येच मध्येच ते पुसलं जातं इथेसुद्धा टोटल अर्धा इंचाचा म्हणजे दोन्ही बाजूला पावपाव इंचाचा डाच आहे आणि त्यानंतर आपला जो हार आहे हा एकदम पाव इंचा आहे म्हणजे टोटल पाव इंचाचा म्हणजे एक एक लाईन येईल या ये अगोदर आपण पेपर कटिंग पाहिल्या होत्या पण जे नवीन शिकणार आहेत त्यांना ते भेटत नाही त्याच्यामुळे मी पुन्हा चालू केलेलं आहे तर मी याच्यावरती तुम्हाला देते आता हे जे आहे ना ही पट्टी आपली ही पट्टी आपल्याला कट करावी लागणार आहे आणि फक्त वरचाच हा भाग ठेवायचा आहे आता काय करायचं आपल्याला योगपट्टी काढायची आहे तर कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे कमरेचा चौथा भाग आहे सहा इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन तर साडेसातच्या इथे आपण टिक करायचं आहे आणि आपला पुढचा आहे तीन इंच आणि पाठचा आहे अडीच इंच तर अशा पद्धतीने आपण टिक करून घेणार आहोत तर हे अडीच इंच आणि हे पुढचा तीन इंचाचे इथं मी मार्किंग करून जॉईन करून घेते तर आपण आपला जो पहिला टाच आहे आपण किती घेतलेला तीन इंचावर घेतलेला तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला पहिला जो डाच आपला तीन इंचाचा येतो तिथपर्यंत एक टिक करून घ्यायचा आहे आणि हे सरळ आपण हे जॉईंट करून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही अगोदर ड्रॉईंग करा त्याच्यावरती प्रॅक्टिस करा आणि त्याच्यानंतर पेपर कटिंग करा तर तुम्हाला सोपं जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काय प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा